त्यांनी सिरियल बघून मला सांगितलं होतं की ठीक आहे बरं करतोस, कारण म्हणजे ते असं कधी ना फार उचंबळून असं कोणाला सांगायचे नाही, ते मुळात सांगायचेच नाहीत कोणाला. ते प्रत्येक मुलीवरती आपल्या बापाचं प्रेम असतं ना, हा म्हणजे बापाचं आणि मुलीचं एक वेगळं सॉफ्ट हा खास नातं असतं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठी नेहमीच आपल्यासाठी छान नवीन नवीन मालिका घेऊन येत असते आणि अशीच एक नवी कोरी मालिका 7 डिसेंबर पासून आपल्या भेटीला येणार आहे, जिचं नाव आहे हृदयी प्रीत जागते. आणि त्यानिमित्ताने आता माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते राजन भिसे सर. नमस्कार सर. नमस्कार, कसे आहात? मस्त. कलाकृती मीडियावर तुमचं खूप खूप स्वागत आहे, आपण पहिल्यांदाच भेटतोय. सर, झी मराठी बरोबरचं तुमचं नातं खूप जुनं आहे, म्हणजे अगदी श्रीयुत गंगाधर टिपरे पासून ते आता येणारी नवी मालिका. आणि आम्ही प्रीमियर ग्रँड प्रीमियरसाठी आता आपण बघितलं छान पहिला एपिसोड, मोठ्या स्क्रीनवर बघितल्यावर असं खरंच वाटलं नाही की सिरियलचा एपिसोड बघतोय, फिल्म बघितल्याचा फेलियर होता. खूप छान वाटलं बघून. आणि ह्यामधलं तुमचं कॅरेक्टरसुद्धा वेगळं आहे आणि प्रेमळ बाप असं त्याच्यामधलं तुमचं प्रेमळ वडील, सो त्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? रघुनाथ अभ्यंकर असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. पेशानं कीर्तनकार आहे तो. त्यांचं एक स्वतःचं देऊळ आहे छोटंसं विठ्ठलाचं आणि त्या देवळामध्ये त्यांची सेवा आहे कीर्तनाची. आणि आमच्या सिरियलची सुरुवातच या गोष्टीपासून होते की रघुनाथ अभ्यंकर सगळ्या जमलेल्या लोकांना म्हणतात की आजपासून मी माझी कीर्तन सेवा थांबवतो आहे आणि माझ्या ऐवजी आता माझी मुलगी त्याच्या पुढं कीर्तन करेल. आणि मग त्या मुलीला हे सरप्राईज असतं, तिला हे माहीत नसतं की आपल्याकडे हे करतायत म्हणून. आणि मग ती त्या दिवशी कीर्तन करते आणि मग त्यानंतर ती रोजची जी कीर्तन सेवा आहे ती ती मुलगी करत राहते. आणि वडिलांच्या तालमीत तयार झालेली आहे ती मुलगी, खूप आज्ञेत आहे वडिलांच्या. तिला आई नाही, म्हणजे माझी बायको नाही आहे, त्यामुळे वडिलांचा विशेष जीव आहे तिच्यावरती. आणि खूप छान नातं आहे दोघांचं. आणि तुम्ही जे म्हणालात प्रेमळ बाप, तसं माझ्या मते प्रत्येक मुलीवरती आपल्या बापाचं प्रेम असतं ना, हा म्हणजे बापाचं आणि मुलीचं एक वेगळं सॉफ्ट हा खास नातं असतं. मग तो कीर्तनकार असू दे, तो झोपडीत राहणारा माणूस असू दे, तो कारकून असू दे किंवा तो खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट असू दे, बापाचं आणि मुलीचं एक सॉफ्ट नातं असतंच. त्यामुळे ती भावना कुठेच बदलत नाही, तुम्ही कोणीही असलात तरी. तर तशी ती भावना या दोघांच्या मध्येही आहे. आणि अशा या मुलीचा आवाज, आमच्या सिरियलचा जो हिरो आहे जो स्वतः रॉक मध्ये गातो आणि तो ते ऐकतो आणि तो म्हणतो की अरे हा आवाज मला माझ्या रॉक बँडमध्ये हवा आहे. आणि तो तिला विचारतो, ती म्हणते की नाही रॉक बँडमध्ये वगैरे आम्ही नाही गात, आमच्या याच्यामध्ये होत नाही. आणि मग वडील असं म्हणतात की नाही, पहिल्यांदा ते नकार देतात. आणि मग पुढची जी काही कथानक आहे की तो तिला काय पद्धतीने समजावतो. आणि खूप छान आहे. आणि संगीत मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत हा आमच्या ह्या या सिरियलच्या गोष्टीचा आत्मा आहे. आणि सात सूर आहे सारेगम पदनीचा किंवा तुम्ही रॉकमध्ये गायला गेले पाश्चात्य याच्यामध्ये डोरे मी येतं, तर तुम्ही कुठलंही म्हणाला तुमचं जर सुरांवरती नातं असेल, सुरांची नातं असेल, तर मग माझ्यामध्ये तुम्हाला फरक पडणार नाही. फक्त आपण भारतीय आपल्याला लहानपणापासून ज्या आपण ज्या पद्धतीच्या संगीतामध्ये आपण वाढलो, तर त्या संगीतामध्ये आपल्याला ते ऐकलं की आपल्याला जास्ती जवळचं वाटतं. म्हणजे मला भीमसेनजींचा अभंग जास्ती जवळचा वाटतो दॅन रॉकस्टारचं एखादं इंग्लिश गाणं, कारण हा माझ्या संस्काराचा भाग आहे. असं नाही की ते गाणं वाईट आहे, ते गाणंही त्यांच्या ठिकाणी उत्तम आहे. कदाचित अमेरिकेत राहणाऱ्या माणसाला भीमसेनजीचं गाणं आवडणार नाही, पण त्याला ते गाणं जास्ती आवडेल, मायकल जॅक्सनचं जास्ती आवडेल. पण तो त्यांच्या त्याच्या संस्काराचा आणि तो त्याच्या अपब्रिंगिंगचा भाग आहे. तर असा असा जो कॉन्फ्लिक्ट आहे, म्हणजे अशी जी भांडण आहे, त्यांनी आमच्या सिरियलची सुरुवात आहे. आणि सगळी सगळं कथानक आणि त्याला अनेक पदर आहेत, म्हणजे फक्त हे असं एक सुरी नाही आहे, ते अनेक कॅरेक्टर्स आहेत.
तो जो मुलगा आहे त्याची एक आत्या आहे, ह्या मुलीचा एक मामा आहे, आणि त्या दोघांचं काहीतरी एक वेगळं नातं आहे. आणि हे संगमनेर नावाच्या गावामध्ये घडतं, त्यामुळे ते गाव तसं लहान आहे, त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना ओळखतो, ओळखून असतो. आणि अशा पद्धतीने ही कथा पुढे जाते, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ज्या पद्धतीने आत्ता आम्ही पहिला एपिसोड आम्ही आत्ता तुमच्याबरोबरच पाहिला, पहिला एपिसोड, आणि खूप छान वाटला, कारण ज्या वेळेला मंदारनी मला ही गोष्ट ऐकवली होती तर तेव्हा म्हटलं की हे कसं करणार आहेस तू, मला खरंच माहीत नव्हतं, पण खूप छान झालंय. कारण संगीत या मालिकेचं खूप सशक्त आहे. जे रोहितनी आत्ता गाणं सादर केलं तेही खूप छान झालं, आणि प्रियांका बर्वेसारख्या खूप मोठ्या गायिकेने हे गायलेलं आहे, आणि ह्याच्या पुढेही त्यांची गाणी येत राहतील. म्हणजे मला असं वाटलं की रोहितनी आत्ता गायलं ते एखाद्या सिनेमासाठी असेल आहे की काय असं असं मला वाटलं, आणि खूप छान वाटलं मला. आणि यापुढेही असंच चांगलं चांगलं म्युझिक यातर्फे ऐकता येईल. ह्या दोन गोष्टींचा जो मिलाफ आहे किंवा ह्यांची जी मारामारी आहे ही आमच्या कहाणीचा मेन प्लस पॉईंट आहे. आणि तुम्ही जरूर बघत राहा रोज संध्याकाळी 8 वाजता झी मराठीवरती हृदयी प्रीत जागता. सर तुम्ही आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आलात, पण प्रत्येकाला आयुष्यामध्ये मिळालेली कौतुकाची थाप ही त्या भूमिका मला वाटतं अजून समृद्ध करते. सो तुम्हाला आयुष्यात मिळालेली पहिली कौतुकाची थाप कोणती होती? आमचे गुरु दामू केंकरे, तर त्यांनी सिरियल बघून मला सांगितलं होतं की ठीक आहे बरं करतोस, कारण म्हणजे ते असं कधी ना फार उचंबळून असं कोणाला सांगायचे नाही, ते मुळात सांगायचेच नाहीत कोणाला. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तर तेव्हा पहिल्यांदा मला असं वाटलं की अरे यांना काय फारसं आवडलेलं नाही, पण माझा एक दुसरा मित्र आहे त्यांनी मला सांगितलं की जेव्हा त्यांनी मेन्शन केलं म्हणजेच खूप चांगलं झालंय, अदरवाईज ते तुम्हाला मेन्शन पण करत नाही. पण त्यांच्याकडनं मिळालेली थाप कौतुकाची हे मला खूप खूप स्पेशल आहे. खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून. सीरियलच्या निमित्ताने प्रमोशनच्या वेळेस आपली पुन्हा भेट होईल तेव्हा आपण पुन्हा अशाच गप्पा मारू. जाता जाता तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना काय सांगा? नवीन मालिका खूप दिवसानंतर घेऊन येतो आहे झी मराठीवरती, तर प्रत्येकाने आवर्जून ही बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा, चांगल्या वाईट कुठल्याही असल्या तरी आम्हाला चालतील, कारण तुमच्या प्रतिक्रिया कळल्यानंतर आम्हाला पुढे खूप हुरूप येतो आणि काम करायला जरा मजा येते, तेव्हा तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच सर आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.